रासायनी मोहपाडा येथील निखिल रवींद्र जाधव वय 27 वर्ष राहणार दत्ता अपार्टमेंट मोहपाडा आणि त्याचा साथीदार मुन्ना राजबली दुबे राहणार नवी मुंबई मूळ राहणार बिहार या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडे देशी बनावटीची 3 पिस्टल आणि जिवंत कारतूस सापडली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या दोन्ही आरोपींची पूर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी पडताळून पाहिली असता त्यांच्यावर नेरूळ, तुर्भे, दहिसर, नौपाडा अशा विविध पोलीस ठाण्यात हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समजतं. याबाबत पुढील कारवाई पोलिसांमार्फत सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता तब्बल 17 वर्ष लोटली तरीही हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही. नागोठणे ते लोणेरेपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. दुरवस्था झालेला हा रस्ता 15 ऑगस्टपर्यंत सुस्थितीत केला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 17 ऑगस्ट रोजी खड्ड्यात रायगड प्रेस क्लबच्या वतीनं सरकारचं श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचं निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला देण्यात आलंय. चुलत भावाचा त्याच्या आई वडिलांसमोरच खून केल्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयानं आरोपी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना मजगाव बौद्धवाडी तळा येथे 16 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती. आरोपी रवी उर्फ रवींद्र जगताप वय 38 यानं हिरानंद जगताप यांच्या आणि त्यांच्या पत्नीसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून मुलगा दीपक हिरामन जगताप याच्यावर चाकू आणि कोयत्यानं वार करून ठार केलं होतं. या केसच्या सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी आरोपीला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अडचणीत असलेल्या तरुणाच्या मदतीस पनवेल शहर पोलिसांचं पथक त्वरित धावत जाऊन त्यांनी या तरुणाला तात्काळ मदत केल्याने या कामाची दखल घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेनं केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे तसंच इतर 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आलं. आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व कोकण नेते VK जाधव यांनी आजन्म निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्यानं आपलं जीवन समाज, राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केलं. बहुजन महापुरुष महानायिका यांचं लढाऊ क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार तळागाळात पोहोचवण्याचं त्यांनी हयातभर काम केलं. रिपब्लिकन नेत्यांना एकत्र करून ऐक्य घडवून आणण्यात यशस्वी ठरले. VK जाधव यांचा त्याग समर्पण जाणून कार्यकर्त्यांनी चळवळीत योगदान द्यावं असं आवाहन रिपब्लिकन सरसेनेचे सरसेनानी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केलं. पोलादपूरमधील शिवसेना संपर्क कार्यालयात सुषमा गोगावलेंच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शिवसेनेने महाड आणि पोलादपूर तालुक्यात आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून केलेली विकास कामं जनतेसमोर मांडणं गरजेचं असल्याचं वक्तव्य यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी केलं. तर महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आपण येणाऱ्या निवडणुकीत भरत शेठ गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असं आश्वासन सुषमा गोगावले यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना दिलं. लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे दुधे विटेवरी गृह संकुल करंजाडे येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब, नेत्र तपासणी, ECG, विविध प्रकारच्या रक्त तपासण्या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आल्या. या शिबिराचं उद्घाटन डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटर अनुप थरवानी यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिराला सोसायटीमधील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कैलासवासी मधुकर किसन काळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र प्रसिद्ध व्यावसायिक प्रथमेश काळे यांच्या सहकार्याने आणि नागोठणे लायन्स क्लब आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या वतीनं संपन्न झालेल्या मोफत नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरात 72 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 26 रुग्णांना मोतीबिंदू आढळल्याने त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी प्रथमेश काळे यांनी आपल्या वडिलांचे सामाजिक कार्य आपण यापुढेही कायम चालू ठेवणार असल्याचं सांगितलं. राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न सुटावे याकरता राज्यस्तरीय कुक्कुट समन्वयक समितीची स्थापना करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र या समितीच्या आजवर झालेल्या बैठकीतील एकाही धोरणाची अंमलबजावणी करण्यात पशुसंवर्धन खात्याला यश आलं नाही. त्यामध्येच खाण्यासाठी मांसल कोंबड्यांचे वजन 2 ते 2.5 किलो इतकेच असावे या बाबीचाही अंतर्भाव होता. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुक्कुटशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर मुकुंद कदम यांनी हे निरीक्षण नोंदवलं. याबाबतची माहिती पोल्ट्री योद्धा महाराष्ट्र अध्यक्ष अनिल खामकर यांनी दिली.
पेण तालुक्यातील आंबेगाव येथे दिनेश पाटील यांच्या शिवशाही हॉटेलचे उद्घाटन पायल दिनेश पाटील हिच्या हस्ते संपन्न झालं. या नव्या हॉटेलमध्ये भोजनासह लॉजिंगची देखील उत्तम सोय आहे. हॉटेल शिवशाही येथे खवय्यांसाठी उत्तम सी फूडची मेजवानी उपलब्ध आहे. तसंच हॉटेल निसर्गरम्य परिसरात भोगावती नदीच्या तीरावर वसलेले आहे. यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार धैर्यशील पाटील, ऍडव्होकेट निलिमा पाटील, पोलीस उपाधीक्षक शिवाजी फडतरे यांच्यासह मान्यवरांनी हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावून दिनेश पाटील यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.